महिला और बच्चों को मद्देनजर रखते हुए शहर के सबसे पुराने माने जाने वाले सीतामढ़ी पुलिस स्टेशन अंतर्गत बाल स्नेही कक्ष व महिला अधिकारी कक्ष की स्थापना की गई है, जिसका उद्घाटन शुक्रवार को पुलिस आयुक्त अमितेश कुमार के हाथों किया गया। इस दौरान पुलिस अधिकारी और कर्मचारी मौजूद थे। सीतामढ़ी पुलिस स्टेशन नागपुर शहर का सबसे पुराना और एकमात्र पुलिस स्टेशन है। वर्तमान में सीतामढ़ी पुलिस स्टेशन की अवधारणा पुलिस आयुक्त अमितेश कुमार के संकल्प से स्मार्ट पुलिस स्टेशन की ओर एक कदम बढ़ा रहा है, जिसके चलते मौजूदा चुनौतीपूर्ण स्थिति में पुलिस उपायुक्त विनीता साहू की संकल्पना से सीतामढ़ी पुलिस स्टेशन द्वारा एक नए उपक्रम की शुरुआत की गई है। इस पहल के तहत थाना परिसर में अगले कमरे में चाइल्ड फ्रेंडली रूम बनाया गया है। बच्चों के लिए इस तरह की विशेष सुविधा वाला यह पूरे विदर्भ में पहला पुलिस स्टेशन है। इसके साथ ही इस कक्ष में महिला अधिकारियों के लिए भी सुविधा उपलब्ध है, ऐसी जानकारी पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने दी। इस दौरान उन्होंने कहा कि इस पहल के माध्यम से जनता और पुलिस में अच्छे संबंध स्थापित होंगे। पुलिस स्टेशनला जे महिला काही तक्रार निमित्ताने येतात, बरेचसे वेळी त्यांचे सोबत लहान मुले असतात आणि त्यांना प्रत्यक्ष पुलिस स्टेशन परिसरामध्ये अस्वस्थता वाटत होती अशी प्रकारची आमच्याकडे फीडबॅक प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने एक बाल सहायक कक्ष ज्यामध्ये जरी महिला आली तर त्यांचे मुला या कक्षामध्ये त्यांना ठेवून ते महिला त्यांचे तक्रार देऊ शकतात, या धारणाने ही कक्ष स्थापना करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे महिला कर्मचारी मोठे संख्येने ड्यूटी पुलिस स्टेशन्सला किंवा ट्रॅफिक ब्रांच इतर ठिकाणी असतात, बरेचसे वेळी त्यांना पण मुलांना आणून ठेवण्याची गरज वाटत असतात, त्यामुळे हे बालसहायक कक्ष त्यांच्यासाठी पण उपयोगी राहील। तसेच महिलांसाठी जसे महिलांचे संख्या पुलिस दलात वाढलेली आहे महिला कर्मचारीची, त्यांच्यासाठी एक अधिकार कक्ष ज्यामध्ये ते आराम करू शकतात अशा प्रकारचे कक्षचे स्थापना पण करण्यात आलेली आहे आणि हे नक्कीच यामध्ये जनता आणि पोलीसमध्ये जे आणखी जवळ एक चांगली रिलेशनशिप बनेल आणि पोलिसांवर लोकांची जास्ती आणखी जास्ती विश्वास स्थापित होईल अशी या धारणाने ही कक्षची स्थापना करण्यात आलेली आहे। तर लॉकडाऊनच्या काळात तरुणींचं पलायन हा खूप मोठा विषय आणि 90% आपण त्यांना परत आणलेला आहे, या संदर्भात काय सांगा? लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारचे घटनांमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे आणि यामध्ये पोलीस कायदेशीर कारवाई करत असतात आणि नक्की यामध्ये बरेचसे वेळी मुलींना त्यांचे आईवडीलकडे न राहता दुसरे ठिकाणी राहण्याची ते इच्छा व्यक्त करत असतात, हे अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे। पोलीस अत्यंत संवेदनशीलतेनी अत्यंत टॅक्टफुली हे प्रकरण हाताळत असतात, कायदेची कारवाई एक बाजूला असते तसेच त्यांचे काही सामाजिक त्यांना अडचण होणार नाही याची पण काळजी पोलीस दलांकडून घेण्यात येत असते। सर, बाल गुन्हेगारांमध्ये वाढ झालेली आहे आपण सांगितलं, बाकी गुन्हेगारी? इस अवसर पर बात करते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने कहा कि नाबालिगों में बढ़ते अपराधों की रोकथाम हो, इस उद्देश्य से पुलिस प्रशासन की ओर से एनजीओस के साथ मिलकर कार्य करने की योजना बनाई जा रही है, जिसके चलते निश्चित ही इस दिशा में कार्य किया जाएगा। पुलिस अत्यंत संवेदनशीलता ने अत्यंत टॅक्टफुली हे प्रकरण हाताळत असतात, कायदेची कारवाई एक बाजूला असते तसेच त्यांचे काही सामाजिक त्यांना अडचण होणार नाही याची पण काळजी पोलीस दलांकडून घेण्यात येत असते। सर, बाल गुन्हेगारांमध्ये वाढ झालेली आहे आपण सांगितलं, बाकी गुन्हेगारी घटना कमी होत आहेत पण बाल गुन्हेगारांमध्ये थोडंफार प्रमाण वाढ दिसते का? वाढ सांगता येणार नाही, परंतु हो, काही गुन्ह्यामध्ये जुवेनाईल्सची संख्या जुवेनाईल्सची इन्व्हॉल्वमेंट दिसून येत आहे, ही खरी गोष्टी आहे। जुवेनाईल्समध्ये जुवेनाईल्सचे विरुद्ध कारवाई करताना कायद्यामध्ये बरेचसे नियम आणि तरतूद आहे, त्याचे पालन पोलीस दलांकडून करण्यात येत असते। आता या काळात बरेचसे स्कूल्स कॉलेजेस बंद होते, लहान मुले स्कूल्स कॉलेजेस जात नसल्यामुळे ते ज्या एरियामध्ये राहतात तिथे त्यांचे भांडणची प्रकार नक्कीच वाढलेली आहे, त्यांना कसे कंट्रोल करण्यात येईल यासाठी पोलीस पूर्णपणे संवेदनशील आहे आणि त्याबद्दल उपाययोजना करण्यात येत आहे। आता एनजीओज आणि इतर संघटनाच्या माध्यमांनी कसे त्यांना काउन्सिलिंग करून त्यांचे एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांचे काही व्होकेशनल ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांना मेन स्ट्रीममध्ये कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीसाठी कसे आणता येईल त्यासाठी ऑलरेडी प्रत्येक पोलीस स्टेशनकडून उपक्रम सुरू करण्यात आलेली आहे। ते मोहल झोपडपट्टी एरिया आणि वेगवेगळे मोहल्लेमध्ये जाऊन याबद्दल लोकांची चर्चा आणि मीटिंग्स घेण्यात सुरू केलेली आहे। बरेचसे वेगवेगळे ठिकाणी जुवेनाईल्सची त्यांचे आईवडील त्यांचे गार्जियनसोबत काउन्सिलिंगची पण
प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेली आहे। मला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या काळात अशा प्रकारचे जुवेनाईल जे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज कडे डायव्हर्ट होत आहे त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यात नक्कीच आम्हाला यश मिळेल। अशा आता एक एक्सपेरिमेंटल बेसिसवर हे सुरू करण्यात आलेली आहे, याचे काय आम्हाला फीडबॅक येते त्या दृष्टिकोनातून बघून नक्कीच। सीताबर्डी पुलिस स्टेशन अंतर्गत चलाए जा रहे इस उपक्रम के जरिए महिला अधिकारियों और बच्चों को लाभ होने की संभावनाएं जताई जा रही है। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।